बुलेटिनची सुरुवात करूया एका महत्त्वाच्या बातमीने, कारण देशामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये मोठी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात कोरोनाचे 81,466 नवे रुग्ण आढळलेत, त्यामुळे भीती व्यक्त केली जाते आहे. तर कोरोनामुळे काल दिवसभरामध्ये 469 रुग्णांचा मृत्यू झालाय, तर 50,000 अधिक रुग्णांना डिस्चार्जसुद्धा देण्यात आलेला आहे. देशात सध्या 614,696 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. गेल्या काही दिवसातील ही सर्वाधिक रुग्णसंख्या असल्याचं पाहायला मिळत आहे. तर कोरोना स्थिती संदर्भात आज देशातील सर्व राज्यातील मुख्य सचिवांबरोबर केंद्राच्या मुख्य सचिवांची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये राज्यांच्या कोरोना स्थितीवर महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे. कोरोना रुग्णांमध्ये होणारी प्रचंड वाढ याच्यावर चर्चा होणार असून सकाळी 11 ही बैठक सुरू होणार आहे. या चर्चेमध्ये आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते आहे.